मोठ्यात यश मिळवून दिलं आणि त्यानंतर राज्यातल्या सत्ता संघर्षामध्ये सत्तांतरामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली होती। केंद्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांशी या सगळ्या प्रसंगामध्ये सातत्याने देवेंद्र फडणवीस यांनी समन्वय साधलेला होता आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये पोहोचतात। ठिकठिकाणी नागपूरमध्ये बॅनर्स लावून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। देव माणूस असा त्यांचा उल्लेख केला जातोय। पक्षादेश आणि जनादेश हे दोनच आदेश आपल्यासाठी कायम महत्त्वाचे आहेत असा आशय या फलकांमधून या पोस्टर्समधून आपल्याला पाहायला मिळतोय। 106 आमदारांचं पाठबळ सोबतच अपक्षांचं पाठबळ असून सुद्धा मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात न घालता देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली, पक्षादेश शिरसावंद्य मानला आणि त्यामुळे त्यांच्या या वृत्तीचं कौतुक करणारे बॅनर सुद्धा आपल्याला नागपूरमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नागपूरमधली ही लाईव्ह दृश्य जिथे देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत जल्लोषात आनंदात स्वागत केलं जात आहे। एकूण 7 किलोमीटरचा हा प्रवास असेल। नागपूर विमानतळ ते धरमपेठ जिथे देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघातून सुद्धा त्यांची स्वागत यात्रा जाणार आहे आणि या संपूर्ण मार्गावरती त्यांचं जल्लोषात आनंदात स्वागत केलं जात आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांची असेल, नागपूरकरांची असेल, प्रचंड गर्दी दुतर्फा या रस्त्यांवरती आपल्याला दिसून येते। प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करायचं आहे, त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि म्हणून हे समस्त नागपूरकर सध्या रस्त्यावरती उतरले। नागपूर भाजपच्या वतीनं या स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साधारण 11:30 सुमारास देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावरती पोहोचले आणि त्यानंतर आता त्यांची ही स्वागत यात्रा सुरू झालेली आहे। धरमपेठपर्यंत ही स्वागत यात्रा असेल। एकूण 13 ठिकाणी ही स्वागत यात्रा थांबेल आणि तिकडे देवेंद्र फडणवीस शुभेच्छांचा स्वीकार करतील, आपल्या सगळ्या समर्थकांची भेट घेतील आणि त्यानंतर ही स्वागत यात्रा पुढे जाईल। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पावसाच्या बातम्यांकडे वळूयात। गेल्या 24 तासांपासून मुंबईमध्ये अविरत पाऊस सुरू आहे। मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि या जोरदार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सायन हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतील अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे हा सबवे वाहतुकीसाठी बंद